सिटी न्यूज वसा जनसेवेचा। अमरावतीतील जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेत जे विविध प्रकारचे घोटाळे सुरू आहेत त्यासंदर्भात आतापर्यंत सिटी न्यूजच्या वतीनं सातत्याने प्रकाश टाकण्यात आला आहे। परंतु जसजशी माहिती आम्ही या बँकेत सुरू असलेल्या घोटाळ्यांबाबत घेत आहोत तसतसे नाना प्रकारचे घोटाळे समोर येऊ लागलेत। या प्रकारामुळे आता बँकेच्या भविष्यातील अस्तित्वावरच भला मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। जिजाऊ कमर्शियल अमरावती बँकेची अवस्था सध्या कुंपणच शेट खाते अशी झाल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे या बँकेचे खातेदार ठेवीदार आणि ग्राहकांनी वेळी सावधान होणं गरजेचं आहे। असे न झाल्या भविष्यात त्यांना डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ येऊ शकते। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं होतं त्याच्या प्रेरणा आणि श्रद्धास्थान होत्या राजमाता मा जिजाऊ। रमराठ्यांच्या धमण्यांमध्ये स्वाभिमानाचे जे रक्त सळसळत होतं त्याची चेतना जागवण्याचं कार्य या सहस्त्र कातील महान स्त्रीनं केलं होतं। मात्र त्यांच्याच नावाने चालवल्या जाणाऱ्या बँकेत प्रचंड गैरव्यवहार होत आहेत आणि याच स्वराज्यातील म्हणजेच महाराष्ट्रातील जनतेला एक प्रकारे चुना लावण्याचं काम जिजाऊ कमर्शियल बँकेचे प्रशासन करीत आहेत। कालच सिटी न्यूजने ज्या घोटाळ्याची माहिती उघड केली त्या प्रकरणात तर स्पष्टपणे हे दिसून येते की याबाबत बँकेच्या प्रशासनानं अत्यंत गंभीर चुका जाणून बुजून कोणाच्या तरी बोलण्यावर केल्या आहेत। कर्ज प्रकरण करताना अनेक केसेसमध्ये धांदांत नियमांची पायमल्ली करण्यात येत आहे। जी जमीन आणि घर गहाण दाखवून 30 लाख रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं वास्तवात तीच जमीन आणि घर एका फायनान्स कंपनीकडे चक्क गहाण होतं। असे असतानाही कर्जदाराला कर्जाची रक्कम दिली तरी कशी? जोपर्यंत गहाण खत आणि संपत्तीचे ओरिजिनल प्रत हातात येत नाही तोपर्यंत जिजाऊ कमर्शियल अमरावती बँकेचे प्रशासन हे कर्जदाराला कर्ज वाटप करून बसले होते। जेव्हा आता हे कर्ज थकीत आहे संपत्ती जप्त करून पैसे वसूल करण्याची वेळ आली तेव्हा लक्षात येते की संबंधित कर्जदाराने बँकेच्या अर्जात ज्या गहाण मालमत्तेचा उल्लेख केलाय मुळात तिची कागदपत्रे बँकेकडे जमा झालीच नाहीयेत। उलट ही संपत्ती फायनान्स कंपनीकडे आहे। मुळात प्रश्न असा आहे की 2019 प्रकरणात बँकेने आत्ताच का हालचाल केली असावी यामागे प्रमुख कारण आहे। सिटी न्यूजच्या वतीनं आता बँक प्रशासनाच्या नालायकपणाचे भ्रष्टाचाराचे वाभाडे काढणे सुरू केले आहे। त्यात आता हेही बिंग फुटणार या भीतीने बँकेच्या वतीनं पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे। हाही केवळ एक सोपस्कार असू शकतो मात्र महत्त्वाचा प्रश्न आहे की बँकेच्या प्रशासनाकडून ही गंभीर चूक झाली की जाणून बुजून करण्यात आली? कारण मर्जीतील लोकांना शिफारशी आणि अर्थपूर्ण विनातारण भरमसाठ कर्ज वाटप करायचं आणि अशा प्रकारे लोकांच्या मेहनतीचे कष्टाचे ठेवीतील पैशांची वासलात लावायची अशी परंपरा या बँकेत कायम झाल्याचे दिसून येत आहे। मात्र अशा प्रकारच्या भ्रष्टाचारामधून बँकेचे सेवानिवृत्त अभियंता जलसंपदा विभाग महाराष्ट्र जिजाऊ कमर्शियल बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठारे आणि त्यांचं संचालक मंडळ आणि काही भ्रष्ट अधिकारी हे आपल्या तुंबड्या भरत आहेत। मात्र त्यांचा थेट फटका हा ग्राहकांना बसणार आहे। मुळात श्री कोठारे आणि त्यांचे संचालक हे बँकेचे मालक नाहीत तर केवळ विश्वस्त आहेत। मात्र कदाचित ते हे विसरले असावे कारण ज्या पद्धतीने प्रचंड घोटाळे करून कोठारे आणि त्यांचा कंपू आपल्या तुंबड्या भरत आहेत त्यावरून आता असेच म्हणावेसे वाटते। हे प्रकरण एक प्रकारे हिमनगाचं टोक आहे कारण जिजाऊ कमर्शियल बँक अमरावती बँकेत एकापेक्षा एक मोठे घोटाळे झाले आहेत आणि होतही आहेत। या घोटाळ्यांना लगाम लावणे गरजेचं झालं आहे। त्याकरिता जिजाऊ कमर्शियल बँकेचे लेखा परीक्षण होणं नितांत गरजेचं आहे। दुसरीकडे बँकेत अवैधरित्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत आहे। लायकी नसलेल्या अधिकाऱ्यांना उच्च पदावर बसवण्यात येत आहे। त्यातही रिझर्व्ह बँकेच्या नियमांची मोडतोड करण्यात येत आहे। सहकार कायदा तर कोठारे आणि त्यांच्या कंपनीने कधीच धाब्यावर बसवलाय। सहकार कायद्याची या बँकेत तर उघड उघड अक्षरशः पायमल्ली करण्यात येते। हे सर्व केवळ एवढ्यासाठीच सुरू आहे कारण या बँकेच्या प्रशासनावर आजवर वरिष्ठ पातळीवरून काहीही कारवाई करण्यात आली नाही। तक्रारी अनेक झाल्या परंतु प्रत्येक वेळी श्री कोठारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वाचवण्याचं कार्य वरिष्ठ पातळीवरून होताना दिसतंय। एकीकडे अशा प्रकारचे घोटाळे आणि दुसरीकडे काही ग्राहकांकडून अवैध सावकारकासारखे पटाणी अतिरेकी व्याज वसूल करणे, त्यांच्यावर अमानुष कारवाई करणे, त्यांच्या संपत्तीवर दिवसाढवळ्या दरोडा टाकणे, घरातले सोन्या चांदीचे स्त्रीधन दरोडा टाकून दिवसाढवळ्या नेणे, बनावटपणा षडयंत्र करून त्यांची संपत्ती हडप करणे असले प्रकार या बँकेत होताना दिसून येत आहे। कार्यकाळ संपून गेल्यानंतरही आपल्या पदाला चिकटून राहण्याचा अजब प्रताप जिजाऊ कमर्शियल अमरावती बँकेचे अध्यक्ष कोठारे यांनी त्यांच्या कंपनीने चालवलाय। सध्या विद्यमान संचालक मंडळांचा कार्यकाळ हा पूर्ण झालाय त्यामुळे तात्काळ हे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमणं गरजेचं असतानाही आजही बँकेचा गाडा मुदत संपलेले अध्यक्ष संचालक हाकत आहे हे पूर्णपणे नियमबाह्य आहे। या संदर्भात निबंधक कार्यालयाने किंवा आयुक्त कार्यालयाने स्वतःहून पुढाकार घेऊन कारवाई करणं गरजेचं आहे। मात्र सहकारातून स्वाहाकार करण्याच्या या प्रक्रियेत आता सरकार म्हणजे सरकारी अधिकारी हे देखील सामील आहेत की काय
अशी शंका येऊ लागली आहे। कारण असं असतं तर आतापर्यंत ही बँक बरखास्त झाली असती, कोठारी आणि त्यांच्या सरकारी नोकरीतील संचालकांवर कठोर कारवाई झाली असती, घोटाळे थांबवले गेले असते आणि आज बँकेत घोटाळे करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली असती, मात्र असे काहीही झाले नाही। सरकारी अधिकारी आपली जबाबदारी विसरले असतील तर त्यांना जागी करण्याचं काम लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या मीडियानं करणं गरजेचं आहे। तेच काम आज सिटी न्यूज करीत आहे। आमच्या मालिकेतून माहिती घेऊन लोकांनी तात्काळ सजग होणं गरजेचं आहे, अन्यथा बँकेच्या ग्राहक, ठेवीदार आणि खातेदारांवर पस्तावण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र खरं। सिटी न्यूज बुलढाणा।